हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं नवीन व्लॉगमध्ये. आज सकाळी सकाळीच आम्ही हॉस्पिटलमध्ये आलो आहोत ब्लड टेस्टिंगसाठी, जे की डेट कालची होती, एक दिवस अगोदरची. बट अनफॉर्च्युनेटली आम्ही काल आलो नाहीत, पूजाला झोप आली होती म्हणून. आणि आज आलो आहोत तर गणेश चतुर्थीनिमित्त आज ओ पी डीज वगैरे सगळ्या क्लोज आहेत. हे बघा, तुम्ही बोर्ड वाचू शकता, बाहेरच लिहिलं आहे आणि सिक्युरिटीने पण सांगितलं आम्हाला तेच. फ्रेंड्स, ब्लड टेस्ट असल्यामुळे आम्ही सकाळपासून काय नाश्ता केला नव्हता, बट आता होणारच नाही आहे. तर मग आम्ही जस्ट नारळ पाणी प्रिफर केलं, त्यानंतर जवळपासच बाजार आहे तर तिथून पूजा म्हटली की भाजीपाला पण घेऊनच जाऊ, परत बाहेर यायला नको त्यासाठी. तर डेट आम्ही नेक्स्ट डेटची घेतली, प्लस सकाळी आम्ही झोपून गेलो. त्यानंतर मी उठून बघतो तर मला ऑफिसला जायचं होतं, तर पूजानी सगळं जेवण बनवून ठेवलं, जे की मी तिला मना केलं होतं, कारण की तिला किचनमध्ये घाम येतो, गरम होतं, आणि तिला मी जमेल तितका आराम करायला सांगतो, बट ती काय ऐकत नाही. काय भेटलंय करून? समाधान. कसलं समाधान तुला? तर मग रात्र असून जाणार मी ऑफिसला गेल्यानंतर तुला, मग काय करायचं तेव्हा? पूजाने ऑलरेडी चहा बनवून ठेवला होता, कारण की मी ऑफिसला चाललो होतो, तर मी फटाफट नाश्ता केला आणि ऑफिसला निघून गेलो. तर फ्रेंड्स, नेक्स्ट डे देखील आम्ही हॉस्पिटलला गेलो नाही, कारण की पूजाला परत कंटाळा आला होता उठायचा लवकर. तर त्या दिवशीच्या नेक्स्ट डेच्या शिफ्टवरून, माझी शिफ्ट सुटायच्या एक तास अगोदर, म्हणजे 4 मी सुटलो, पण 3 मला फोन आला पूजाचा की तिला पोटात आणि पाठीत दुखायला लागलाय. मी फटाफट 4 शिफ्ट कंप्लीट केली आणि निघून आलो घरी. तर पूजाची कंडिशन थोडी डाऊन होती, तिच्या पाठीत कळा जात होत्या, पोट थोडंफार दुखत होतं, पाय दुखत होते. तर घरी येऊन चेक केलं तर तिने लाईट लावलेली, जे की ती कधी लावत नाही रात्रीचं, आणि थोडीफार रडत देखील होती. तर आलो घरी आणि बघितलं तर थोडं तिला बेटर फील करवायचा प्रयत्न केला. शिंगू नको पूजा जास्त, तोंडावर पहिलाच रुमाल ठेव. पक्का? हात दे, हात दे, हात दे. उठ, उठून बस, जरा जरा उठून बस. शिंकल्यामुळे आलं का? ठीक आहे, सांगतोय, पंखा नको लावून ठेवत जाऊ. पाणी पी, पाणी पी, पाणी पी. कुठे पाणी आलंय जास्त? पक्का? हे वॉटर ब्लॉक कर ना तुझ्या. हा, हळू हळू हळू. सिट डाऊन. काय झालं पूजूला? काय झालं? काय होत? झिंका थांबवण्याचा प्रयत्न. पिलं नको घेऊ शकतो. ठीक आहे,
पाठव. आय बरोबर पिता येते जास्त गरम नाही ना. काय होत आहे वरती बघ लागला वरती बघ देख बस लगेच उठू नको. बेडवर टर्न व्हायला प्रॉब्लेम होत होता म्हणून पूजाचं म्हणणं होतं की मला बिछाना खालीच टाकून दे. फोन का फेकला सांगायचं तरी बसते करून. गब्बू वरती जाऊन बस जा तिथे लवकर फरक जाणवतो. गबर इकडे कम दिस साइड फास्ट. पूजा ओके चिंता करण्यासारखं काय आहे रात्रीपेक्षा तरी ठीक आहे. पक्का पोटात काय हालचाल जास्त त्रास पाठीचं दुखणं पाय 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 दुखत नाही पायाला खाज उठते. तू तर ती लॅक्टोजची क्रीम लावतोस का पायाला. हो खायला प्यायला देऊ अजून बनाना खाते नाही नको मला तर. हा मला सर्दी याच्यामुळे पण होऊ शकतो मी बनाना खाल्ले. बनाना नाही गुरु बनाना उलट खाल्लेलं चांगलं आहे. एलर्जी आहे का बनानाची? एक जरी बनाना खाल्लं तरी सर्दी होते. नको खाऊस राहू दे दूध आणि तूप पीत जा बस आणि बाकीचं काय खात जा. कसली रिस्क नको बाबा आपल्याला या टाइमला. आराम आहे आता. ते डिलिव्हरीची डेट जवळच असेल आणि त्याच्यामुळे त्रास होत असेल तुला कदाचित. ते कधी असं झालं तर लगेच पोझिशन चेंज करत जा. मी गुगलवरती लगेच चेक केलं होतं. पोझिशन चेंज कर उठून बस किंवा दुसरीकडे जाऊन बस किंवा झोप त्याच ठिकाणी नको बसू. त्याच पोझिशनमध्ये असेल बराच वेळ म्हणून पाहायला लागला असेल. आणि खास करून तर आत्तापासून पाण्यात बिण्यात सगळं काम करणं बंद कर पूजा. काहीच गरज नाही आहे ऐकशील प्लीज. झोप आता लाईट बीट बंद करतो. दुसरं काय हवंय का आता सांग. लाईट बंद कर आणि फक्त मला पायाला क्रीम लाव बस. ओके ठीक आहे चालेल. काय पडलं असं तर ठीक आहे पण तुला किती वेळा सांगितलं पायांच्या मध्ये उशी घेऊन झोपत जा. अरे हे पायाच्या मध्ये उशी ठेवतच जा समजली. अजून बघून जाऊ. ओके बाकी ठीक आता सगळं. तो पण झोपून गेला असून झोप आता आरामात. 6 वाजत झालेत. ऑफिसला आता नाही मला उठव स्वतःच काय करत नको बसू. झोप. मला माहिती होत ही आता झोपून जाणार आहे आणि बाई सकाळी उठून परत काम करणार आहे आणि तेच बस काय गरज नव्हती वाकायची पूजा. झालं
बस पूजा रे बस नको लावा जासी पार्टी लागू बस जाऊन गे ब्लॉग इतिस कंप्लीट करू फ्रेंड्स चैनल ला जरूर सब्सक्राइब करा वीडियो ला लाइक आणि शेअर करा लवकरच भेटू नवीन वीडियो मध्ये.